तीन तार होतो, त्याच्यानंतर आणखीन एक तर खूप लाईट होईल नाही तर एकच फ्लॅट रंग राहील. त्यासाठी ट्रान्सपरंट करतच तोंड मिळवला हे माध्यम चांगलं आहे. गुरु होते, अभ्यंकर पण उत्तम चित्रकार आणि शिल्पकार होते. त्यांना एकदा मी गणपती मी केलेला त्या दुरुस्त करायला बोलवलं. मी त्यावेळेला गणपतीच्या चेहऱ्याकडे बघत होतो, कसं करतोय कसं करतायत म्हणून. तेव्हा ते म्हणाले, नाना म्हणाले काय पाहतो, म्हटलं काय सुंदर एक्सप्रेशन, ते काय ते येणारच म्हणाले. मी माती कशी घेतो आणि बोट कशी फिरवतो ते पहा. आमचे मित्र रामपुरे हे आहेत, त्यांचं जेव्हा डेमॉन्स्ट्रेशन असतं ते बघण्यासारखं असतं. घेतलेली माती ज्यावेळी आकार घेते त्यावेळी अचूक त्यांनी उचललेली माती त्या ठिकाणी लागत असते. तर ही म्हणजे माध्यम हे केवळ माती नव्हे, सब्जेक्ट म्हणजे केवळ पोर्ट्रेट नव्हे किंवा करत असलेली कलाकृती नव्हे, तर माध्यम समोर बसलेली व्यक्ती, त्यांनी केलेलं कलाकृती आणि एकजीव झालेलं त्याच्याबरोबर शरीर हे सुद्धा एक माध्यम असतं.